नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माय युट्यूब चॅनल ऋषाल गोलीवर. आणि आज आपण हापनुसाचा आंबट बनवणार आहोत आणि 5-6 किलोचा हापनूस आहे आणि मजा येईल आज व्हिडिओला. तर कंटिन्यू करा, कसा घालून बनवतात बघा बोटीमध्ये. तर चला जाऊ. हो, हापनूस निघालो छोट छोट खण बघू शकता. हापनूस आहे जेव्हा हा करतो दिलबा बस होईल का. आज स्पेशल हापनूस उचलत नाही का. एक नंबर जेवण होणार आज. तर मंडळी बघा, मच्छी दौडाचं काम चालू आहे. हापनुसाची खावळा करायला घेतली. कितने मिनट में तोड़ दोगे भाई? कितने मिनट में टूट जाएगा? पहले तोड़ दे इतना कभी, इतना बड़ा मच्छी कभी? हाँ, पहले कभी इतना बड़ा मच्छी तोड़ा है क्या? तोड़ा है? चला तर हापनूस कापायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांचा फेवरेट आहे. नाही दिल बा, सगळ्यांना हा आवडतो. जास्त येत नाही हो. ताजा सकाळी झालेला आम्हाला येऊ आणि संध्याकाळी कापला. खालची खाऊ नाही का लोटे त्याने? नाही आम खोल तो खाऊ लागते बघ. आणि ससा पण काही बारीक साहित्य त्याच्यामध्ये, म्हणजे तो 16 जणांना पुराचा नाही दिल बा, म्हणून त्याच्यामध्ये ससा पण घेतला मी थोडा. परफेक्ट घाव. अंडा असेल की नसेल? हाय अंडा तुम्हीच सांगा सगळ्यां पुरा. हाय हाय, बारीक आहे, बारीक आणि बारीक अंडा आहे त्याच्यामध्ये आणि अंडा खावला या. बघा कसला एकदम ताजा कडक. कोणी कोणी खालाय कमेंटमध्ये सांगा आणि कोणचा फेवरेट आहे. आणि हा का फ्राय करायचा काय? बाबा चिरला टॉन्ड आणि चित्ते सासा समजा लागले. हा सासा बोलते का? अंडा अंडा किती मोठे दाखव दिल पण. बाबा बाबा चरबी होय नाही ते. अंडा बघा दिल पाणी घालाय. अंडा नुसाचा कवाट. चरबी चरबी घेत नाही. कलेजी पण आहे, कलेजी पण खातो आम्ही. कलेजीला पित्त असते, व्यवस्थित काढायची लागते. पित्त पित्त आहे तो फुटला आणि कडू कडू सगळा. आता पीस करून घ्या त्याचं.
आणि मित्रांनो, आपला अर्धा हापूस कापून झालाय. अर्धा हापूसाचा आवडा भाव पडलाय बघा. आता या आता शेपटीचा गती पडते बघूया. ससा पण येतोय गापाला. आपल्याला ससा कापण्याची गरज नाही. याचा जाम भाव पडलाय बघा. अजून एवढा खाप आहे. बसोय बसोय लेदिल बाई एकच समजूस. हा मग बसोय ते रख जाओ. पाच झालं ना उपास. रोहिणी तर मग तो सकलं करून ठेवून त्यानं ठावा सांग. मी झालं म्हणून काम आता जो सकला काट के रखा है ना दोपहर का उसमें रख दिया. इसमें रखे थे सकाळी स्टार्ट कर. मित्रांनो, आपला हापूस कापून झालाय. आणि बर्फी सारखा खावा लागते. बर्फी बोलतो त्याला मी. पाच सहा किलो होईल. चला तर त्याला धवून बनवू. आणि इकडे काम पण चालू आहे. बघूया सगळ्यांचे काम. इकडे जाल शिवाजा पण चालू आहे. इकडे रो फिरवाजा. आणि आपला धुवून झालाय मावरा. एकदम साफ. बर्फी. चला आता कोंडामध्ये बनवायला जाऊ. तर मंडळी, आता आपला मावरा कापून झालाय, धुवून झालाय. आता बघूया कोंडामध्ये काय काय तयारी चाललंय. आणि आता रेसिपी बघायला जाऊया कसा घालून ते बघायला. तरी स्टॉल आवलाय आपला बघा. आणि इकडं लसूण, कांदा, टमाट आणि मिरची कापून ठेवलेले. कांदा पाहिजे सगळा. आणि स्टो एकदम फास्ट लावलाय. त्याच्यावर आपण टोप ठेवूया. आता रेसिपीला आपल्या सुरुवात.
स्टोव गरम झाला आहे, आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया पहिला. सर्वात पहिला आपण तेल टाकलं त्याच्यामध्ये, आता काय काय टाकते बघूया. सगळं दाखवतो तुम्हाला कसं घालून बनवतो पोटीमध्ये. तर मित्रांनो त्याच्यामध्ये लसूण टाकते पहिला, सगळं एकत्र त्याच्यामध्ये सगळं टाकूया. लसूण, टांबट, मिरची आणि काय कांदा सगळं एकत्र टाकलाय. थोडा सगळं मिक्स करून घेऊया तेलावर. तर मित्रांनो चिंचचं पाणी आहे इथं दोन तांबे घेतलेला, त्याच्यामध्ये पहिला धनिया पावडर टाकली नाही, धनिया पावडर 2 चम्मच टाकला आणि हळद 1.5 चम्मच टाकली. अजून काय गरम मसाला, गरम मसाला 3 चम्मच म्हणजे त्याला मसाला टाकला की मसाला जळतंय नाही दिलबा. मग पाण्यात मिक्स करते तो चिंचच्या पाण्यात. आणि आता त्याच्यामध्ये आपला घरी बनवलेला मसाला घरगुती, तो किती चम्मच 8 चम्मच टाकू. तिखट नाही लागत नाही दिलबा, आणि याच्यामुळे टेस्ट येते एक नंबर मसाला आहे नाही रसा जाड आहे. आणि आज घरी बनवलेला मसाला आहे, राहते राहू. आणि मित्रांनो 9-10 मिनिटं फोडणी शिजवून आता त्याच्यामध्ये जो मसाला आपण जो मिक्स केलेला सगळा पाण्यात तो टाकतो ना. आता कालवण बोटीचा खाऊन बघा एकदम, म्हणजे 1 नंबर कालवण असते. कधीतरी या बोटीमध्ये जावा लागतो. ले मित्रांनो स्टोव फास्ट केलाय हे बघा, उकाला आलाय. आणि त्याच्यामध्ये आता मावळ लागतंय, मावळ टाकून त्याच्यामध्ये तो भरला त्या मावळ, तो भरला मावळ त्या. किती मिनिट थांबला, 2 मिनिट आता 2 मिनिटात असं शिजू दे त्याला, झाकण ठेवू त्याच्यावर. मग नंतर पाणी टाकशील आहे, मग नंतर पाणी टाकू त्याच्यामध्ये. मित्रांनो आणि 5 मिनिटं शिजवलेलं आहे, म्हणजे वाफवून ठेवलेलं त्याला, आपण काढलं आता. हा 1 नंबर. चला तिकडातला आपला मावरा शिजत ठेवला आहे कालवण, तोपर्यंत इथं कोथमीर कापून ठेवूया आपण. तर मित्रांनो बघा कालवणाला उकाला आलाय, त्याच्यामध्ये आता चिकन मसाला टाकूया. झाला नाही कालवण, आणि 1 नंबर झणझणीत आपला हापणुसाचा कालवण झालेला आहे. मीठ पण टाकला मागाशी, चवीनुसार मीठ टाकला. आणि कोथमीर पण टाकून घेऊया आता.
आणि आपला हापूसाचा कालवण रेड आहे आणि मस्त भूक पण लागली जेवायला. कालवण पण मस्त झालाय आणि सकाळी पण सकलाचा कालवण एक नंबर झाला होता. 8-9 किलोचा सकला आपल्याला अर्धा ठेवलाय. चल आता झालंय कालवण, उतरवूया आपण स्टोवरून. बघा मित्रांनो, लांब आहे त्यांचा. एक नंबर कालवण झालाय आपला झणझणीत. चला मित्रांनो, आता आठवण जेवण घेऊया. सर्वप्रथम बशी घेऊया. हॅलो, चावल बघा हापूस कालवण हापूस होता. आता दाबा के खाशील लई दाबा के कमीच घेते थोडा. नेहमी बघतो व्हिडिओ, भाव जास्त मला आवड नाही. भाजीला कोण खायला चला मित्रांनो, बस एवढा आपल्याला कमी. हा कसा झालाय? चांगला आलाय. चांगली भारी लागते रे. भारी नाही, भारी एक नंबर. चला मी पण जेवते आता.